तर या वैक्सीनेशनच्या संदर्भाने मी एवढं खात्रीशीर सांगेल की जे आमचं प्रधानमंत्र्यांबरोबर व्हीसी झाली त्यामध्ये जे वैज्ञानिकांनी संशोधकांनी वैक्सीन मॅन्युफॅक्चरर्सनी सगळ्यांनी जी खात्री दिलेली की हजारो लोकांवर हे टेस्टिंग झालेलं आहे, जगामध्ये सुद्धा हे टेस्टिंग चालू आहे, त्यामुळे हे वैक्सीन सेफ आहे. अत्यंत ज्याला आपण तीन कॅटेगरीज केलेत वैक्सीनेशन झाल्यानंतर, व्हेरी व्हेरी कॉमनली म्हणजे अतिशय सामान्य पद्धतीचं जे वैक्सीनेशनचा किरकोळ परिणाम काय असू शकतो, तर त्या जागेवर वैक्सीन दिल्यानंतर इथे सूज येणं असेल, लालसरपणा होणं असेल, हे किरकोळ स्वरूपाचे विषय असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. त्यानंतर थोडं कॉमन म्हणजे व्हेरी अनकॉमन आणि व्हेरी कॉमन आणि मग कॉमन म्हणता येईल की बाबा कुणाला तरी किरकोळ स्वरूपाने ज्याला आपण म्हणू की अस्वस्थ वाटणं परंतु त्याचा मोठा परिणाम नाही, किंवा किरकोळ स्वरूपाने टेम्परेचर येणं, किंवा एखाद्या वेळेस अगदी अर्धा मिनटं काही सेकंद थोडं भुरळ वाटणं, भुरळ येणं, या सगळ्या गोष्टी या कॉमन आहेत आणि त्यामुळे याकडं फार याकडेच लक्ष देऊन कोणीही मी वॅक्सिन घेणार नाही असं करू नये, हेच माझं संपूर्ण हेल्थ वर्कर्सला प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोघांनाही सांगणं आहे. जरी हे संपूर्णतः व्हॉलंटरी असलं, स्वतःला ज्याला वाटतं त्याला, तरी सुद्धा मला असं म्हणायचं की हेल्थ वर्कर्स असल्यामुळे आपण मेसेज गिव्हर्स असले पाहिजे, आपण संदेश देणारे असले पाहिजे. त्यामुळं माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण सगळ्यांनी 100% 99 पण नाही 100% लोकांनी ज्यांचं नाव एनरोल केलेलं आहे त्या सगळ्यांनी ज्या तारखेला आपण वॅक्सिनेशनसाठी ठरवलेलं आहे, ज्या स्लॉटला तुम्हाला वॅक्सिनेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी यावंच, वॅक्सिनेशन घ्यावं, कुणी रिफ्युजल करू नये. कारण आपण सगळेजण पहिल्या टप्प्यातले आपण एवढे कोविड योद्धे आहात आणि तुम्ही जर का एखाद्याने वॅक्सिन नाही म्हटलं तर सामान्य माणसामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपण सगळ्यांनी हे वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाला सहभाग घ्यावा आणि सहकार्य करावं अशी नम्रतापूर्वक विनंती या निमित्ताने मी करेल. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित पार पाडावा. बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे की हे हेल्थ वर्कर झाले मग पुढे काय, त्याच्यानंतर पुढचा टप्पा येईल तो फ्रंट लाइनर्सचा, म्हणजे ज्यामध्ये शिपाई पोलीस कर्मचारी असतील, काही त्या ठिकाणी इसेन्शियल वर्कर्स म्हणजे अत्यावश्यक सेवा देणारे नगरपालिका आणि महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, आणि नंतर कोमॉर्बिड प्लस मायनस 50 असतील, या सगळ्यांचं वॅक्सिनेशन होईल. पण त्यानंतर आपण कॉमन माणसांना सुद्धा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे की 100% केंद्र शासनाने हे वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवावा, त्यामध्ये कुठंही राज्य शासन कमी पडणार नाही. राज्य शासनावर जी जबाबदारी या सगळ्या वॅक्सिनेशनची राहील ती अत्यंत परिणामकारक आणि अत्यंत इफिशियंटली ही सगळी राबवण्याचं काम आपण करू. मात्र या सगळ्यांसाठी ज्या काही लागणारे डोसेस आहेत ते वेळेत देणं, त्याचा खर्च केंद्र शासनाने सगळा बेअर करणं, या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे कराव्यात असं एक विनंती केंद्र शासनाला आम्ही केलेली आहे. आणि त्याबाबत त्यांचं उत्तर एवढंच आहे की 60% हे सगळं झालं काम की आम्ही पुढच्या डोसेस बद्दल आमचा विचार व्यक्त करू. त्यामुळे त्यांनी याबाबत आत्ता सध्या तरी बोलायला टाळलेलं आहे.